कोरेगाव तालुक्यातील एकांबे गावच्या शाळेतील 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने साताऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। शाळा सुरू झाल्यापासून कोरोनाची लागण होण्याची घटना सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच घडल्याने आरोग्य यंत्रणा देखील चांगलीच सतर्क झाली आहे। कोरोनाबाधित 31 विद्यार्थ्यांना उपचारासाठी कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून कोरेगाव तालुक्यामध्ये आज अखेर 68 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिली आहे। कोरेगाव तालुक्यातील एकांबे गावामध्ये ही निवासी शाळा असून काही दिवसांपूर्वीच हे सर्व विद्यार्थी एका कार्यक्रमासाठी बाहेर नेण्यात आले होते, त्यावेळीच या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। सातारा जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले असतानाच कोरोनाची बाधा आता विद्यार्थ्यांना देखील होऊ लागल्यानं पालकांमध्ये आता भीतीचं वातावरण वाढू लागलं आहे। कोरेगाव तालुक्यामध्ये आढळलेल्या 31 कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची पाहणी देखील जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करावेत अशा सूचना देखील आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत।